बजाज वाकडेवाडी शोरूम मधून आता कॉल आलता मला की तुमची चेतक आलेली आहे तर तुम्ही डिलिव्हरीसाठी येऊन जा, सगळी प्रोसेस वगैरे आजच आपण कम्प्लीट करू. तुम्हाला मी चेतकची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देईन, तिकडे गेल्यावर आपण डेमो घेऊयात. चलो, सी यू सून. My baby, my Valentine's, yo. Can I hear them making my temperature the rise? If you leave me, I could die. आता आपण बजाज शोरूमच्या इथे आलेलो आहे वाकडेवाडीला. बघू शकता तुम्ही. आपण आतमध्ये जाऊया डिलिव्हरीसाठी. आपण वर जात आहे फर्स्ट फ्लोअरवर. इथं चेतक गाड्या बघू शकता आपण. तर आपण बघू शकतो चेतकच्या गाड्या. आपण वर जाऊयात. आज आपली चेतकची डिलिव्हरी आहे. शोरूम मध्ये आलेलो आहोत आपण. तुम्ही बघू शकता. आता आम्ही शोरूम मध्ये आलेलो आहोत. गाडीसाठी वेटिंग करतोय आम्ही. बसलेलो आहे आम्ही. थोड्याच वेळात आपल्याला तर ही गाडी मिळणार आहे. प्रोसेस चालू आहे तिकडे. विदिन हाफ एन आवर मध्ये गाडी डिलिव्हर होईल. आता आपण डिलिव्हरी घ्यायला आलेलो आहोत. खाली बघू शकतात सगळीकडे तुम्हाला चेतकच दिसतो. आता आपण इथनं खाली जाणार आहोत.
खाली आलेलो आहोत आपण, इथे आपल्याला आपल्या गाडीची डिलिव्हरी भेटणार आहे. तर तुम्ही बघू शकता लाईनी सगळीकडे चेतकच आहेत. खूप सारे गाड्या आपल्याला इथे बघायला भेटतात. इथूनच आपल्याला डिलिव्हरी भेटणार आहे गाडीची. तुम्ही बघू शकता बरेचशे लोक त्यांच्या त्यांच्या गाडींची डिलिव्हरी घ्यायला आलेले आहेत. आपण आता इथे खाली आलेलो आहोत गाडी रिसिव्ह करण्यासाठी. आणि ही आपली गाडी आहे. आता आपण संपूर्ण माहिती घेऊयात या गाडीची. स्टार्ट दीड मीटर पर्यंत सिंगल प्रेस केलं की पार्किंग लाईट लागते. पार्किंग लाईट दोन वेळेस ब्लिंक होती. त्याची रेंज 30 मीटर पर्यंत. 30 मीटर शांतर गाडी पार्क केली असेल तर जवळ फक्त ओळख नाही. बाकी तरी गाडी लॉक होत नाही, अनलॉक होत नाही किंवा चालू होती. सेन्सर गाडीचं मेन बटन एकदा प्रेस केलं तर गाडीचा डिस्प्ले चालू होती. एकदा डिस्प्ले चालू झाला की लाईट पण चालू, ही लाईट बंद होत. सेव्हिंग केली का तुमची गाडी आता न्यूट्रलमध्ये? न्यूट्रलमध्ये गाडी आपला टाईम नाही आहे. रेग्युलर टाईम आहे. आपला साईड स्टँडचा मेसेज आहे. इकडे साईड स्टँडचा मेसेज. इकडे गाडीची स्पीड दिसतो. इकडे गाडीची ॲव्हरेज आहे. गाडी अजून किती किलोमीटर जाईल? ठीक आहे, 15 किलोमीटर. गाडी आता आपली 5 किलोमीटर रनिंग आहे. इकडे गाडीची बॅटरी एम बटन दाबते. इकडे ट्रिप लागते. ट्रिप तुम्हाला रिसेट करणार आहे. टीएम बटन दाबून घ्यायची. ट्रिप 0. ठीक आहे, ट्रिप तुम्हाला वेळ ॲव्हरेज काढा. ट्री दिली परत एकदा एम दाबते. इकडे गाडीची बॅटरी दिसते किती टक्के चार्ज. ठीक आहे, 94% चार्ज. 88 किलोमीटर गाडी जाईल. परत एम दाबते. परत 9 किलोमीटर. यामध्ये 3 मोड. 9 किलोमीटर दुसरा ट्रिप. 3 नंबरला बॅटरी. ठीक आहे, लेफ्ट साईडचा इंडिकेटर लेफ्ट साईड चालू. गाडी टर्न करून गाडी सरळ केली बंद होतो. राईटचा राईटला एक तोही गाडी टर्न केली सरळ केली बंद होतो. किंवा अजून एक प्रश्न पण लागतो तरी बंद होतो. ही गाडीची नाईट मोडची लाईट सिंगल प्रेस केली की गाडीची नाईट मोडची लाईट लागतो. आपर डिपर ऑनचा आरच्या खाली एक बटन दिलं. सिंगल प्रेस केलं पुढची डिक्की ओपन होती. टूल किटमध्ये तुम्हाला केलंची दिली मिररसाठी. एक स्क्रूड्रायव्हर दिलेला आहे. एक्स्ट्रा फ्युजर तो चार्जरमध्ये बसतो. एक्स्ट्रा दिलेला चार्जर मी ऑलरेडी आहे. मोबाईल चार्जिंगसाठी पॉईंट आहे. इकडे गाडीचं चार्जर ठेवायला जात आहे. आता चार्जर नाही आहे त्यामध्ये. चार्जर नाही आहे ह्याच्यामध्ये. तेच बटन तुम्ही लॉंग प्रेस करता. बाकी डिक्की सिंगल प्रेस केल्यावर पुढची आहे. लॉंग प्रेस लावून गाडीचा चार्जर आहे. चार्जिंग लावून बाहेर खाल्लं घ्यायची. इकडे लावल्यानंतर थोडस प्रेस करा. ठीक आहे, तिकडे दिसतो तुमचा चार्जर पण घ्यायला. मला आर्थिंग कंपल्सरी पाहिजे. आर्थिंग नसेल तर गाडी चार्ज होईल. जेव्हा तुम्ही बोर्डमध्ये लावता डोक्यात पुढे ग्रीन लाईट येईल. हे चार्जर बसलेलं आहे, गाडी चार्ज होऊ शकतो. काही इश्यू असेल तर फळच्या पुढे रेड लाईट येईल. ठीक आहे, कधी कधी काय होतं की जरी काही इश्यू बी नसेल तरी पण रेड लाईट येते. तेव्हा तुम्हाला रिसेटचं बटन दाबायचं. रेडची ग्रीन होईल. जर होत नाही आहे तर तुम्हाला एकदा बोर्ड चेक करून घ्यावं लागेल की आर्थिंग आहे की नाही. घरात समजा इन्व्हर्टर आहे आणि लाईट गेली तर मग त्या केसमध्ये काय होतं सांगू शकतो? म्हणजे चार्जिंग चालू राहते का बंद राहणार ना? पण इन्व्हर्टर आहे. आर्थिंग त्याला भेटणार तुम्ही. आर्थिंग कंपल्सरी. आर्थिंग नसेल तर होणार नाही. तिकडे जर दोन्ही पण लाईट नाही लागत, ग्रीन पण नाही रेड पण नाही, तेव्हा समजतो इकडे जो फ्यूज आहे तो उडालेला. एक्स्ट्रा फ्यूज मी तुम्हाला दाखवला टूल किटमध्ये, तो इकडे बसतो.
कसं बसायचं एकदा आपण बसून अच्छा हा मला नॉर्मल घेऊ देतो दोन्ही बोल्ट काढायचे त्याला काढून हवायला टाकतो बरं गाडी फुल चार झाल्या 4 ते 5 तास लागतात वीसच्या आसपास आल्यावर चार्जिंग करून टाकतो तिकडे कॅरो दाखवलं त्याच साईडने तुम्हाला चार्जर गुंडाळायचं ह्याच्यात काही कवर आहे का पार्किंग इकडे लोक होईल ते काढताना इकडे दोन्ही साईडला थोडस प्रेस करायचं इकडे लोक होईल चार्जिंग झाल्यानंतर एक क्लिप बंदच ठेवली इकडे डबल चेक नाही लॉंग प्रेस दाखवून ठेवू एकदा दाखवून खुर्ची दाखवून ठेवतो मला गाडी स्टार्ट करायची पहिल्या स्टँडवर काढायची आहे गाडी स्टँड काढल्याशिवाय गाडी चालू ब्रेक दाबायचं आहे नॉर्मल डी प्रेस करायचं गाडी ड्रायव्हिंग मोडला कुठला प्रेस करायचा डी ओके ब्रेक दाबून डी दाबायचं ठीक आहे जेव्हा तुम्ही डी दाबता तेव्हा ॲक्सिलेटर द्यायचं नाही ॲक्सिलेटर देताना गाडी चालू गाडीमध्ये दोन मोड एक इको मोड एक स्पोर्ट मोड मला गाडी स्पोर्ट मोडला घ्यायची परत डी दाबायचं स्पोर्ट मोडला जाते परत डी दाबला परत इको मोड तसं गाडी 40 ते 50 स्पीडच्या पुढे गेली ऑटोमॅटिक गाडी स्पोर्ट मोडला जाते ठीक आहे परत स्लो झालं परत इको लागतो गाडीमध्ये रिव्हर्स मोड पण आहे ब्रेक दाबून कार हा होल्ड करायचा दाबून ठेवायचा इकडे रिव्हर्स मेसेज तेव्हा तर सोडायचा ओके रिव्हर्स मेसेज दिसतो ठीक आहे गाडी रिव्हर्स मोडला मला रिव्हर्स वरून परत ड्रायव्हिंग मोडला घ्यायची परत ब्रेक दाबून परत डी दाबायचं गाडी परत ड्रायव्हिंग मोड ठीक आहे गाडी न्यूट्रल करण्यासाठी दोन ऑप्शन इथे ब्लॅक बटन जे मेनू आलं सिंगल प्रेस करताना गाडी न्यूट्रल होती किंवा स्टँड खाली करताना तरी गाडी न्यूट्रल होती दोन्हीपैकी एक कोणते गाडी तुम्हाला आता पूर्ण बंद करायची आहे हे मेन बटन दोन वेळेस प्रेस करायचे फास्ट टॅप करायचे ठीक आहे गाडी बंद होती गाडीचं हँडल लॉक दोन्ही साईडला होतं ज्या साईडला लॉक करायचं एकदा पूर्ण फिरून घ्यायचं हे बटन 3 सेकंद होल्ड करायचं नाही तर चेक करायचं हँडल लॉक लागेल ठीक आहे अनलॉक करताना लेकच वेळ लावायची गाडीचं हँडल पण अनलॉक होतो डिस्प्ले पण चालू हा पूर्ण प्रोसेस होऊ द्यायची तेव्हा हँडल हलवायची गाडीची पहिली सर्व्हिसिंग 500 ते 1000 किलोमीटरच्या आत किंवा 45 दिवसाच आणि समजा जर आपल्या दोन्ही जर चाव्या हरवल्या मग त्या केस वर्कशॉपमध्ये भेटून जाईल गाडीची चावी फक्त डिक्कीमध्ये टाकायची नाही बरं ठीक आहे डिक्कीमध्ये टाकताना डिक्की लॉक करताना परत डिक्की अनलॉक होत नाही जोर दुसरी चावी तुम्ही घेत नाही ठीक आहे गाडी चालू करून डिक्की बनवून छान फक्त डिक्की गाडी जाऊ वॉशरूमला जाता येईल जाऊ त्यांनी सांगितली गाडी येत आहे डिलिव्हरी भेटलेली आहे आपल्याला
My baby, my Valentine. Can I hear the make my temperature the rise? If you leave me, I could die. I swear, you are like the oxygen I need to survive. All me, all me, nothing on me. I am so obsessed. I want you to come for me. देखो डिलीवरी पे मिल चुकी है, अभी बंदा खुश हो गया।